ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांचीच पावलं मुंबईच्या बाहेर वळतात, पण मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिम नॅब इंडिया आणि 32 MS आउटडोरच्या वतीनं अंध विद्यार्थ्यांसाठी ट्रेकचं आयोजन करण्यात आलं. नॅब इंडिया वरळी आणि 32 MS आउटडोर यांच्या वतीनं MNB इंडस्ट्रीयल होम फॉर द ब्लाइंड इथे अंध विद्यार्थ्यांसाठी बर्मा ब्रिज ओलांडणं, नदी ओलांडणं, भिंत चढणं, दोरीचा पूल ओलांडणं अशा साहसी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यासाठी मुंबईसह रायगड, अलिबाग, पालघर विभागातून 50 अधिक अंध विद्यार्थी सहभागी झाले होते. ॲडव्हेंचर कॅम्प आपण म्हणतो, ॲडव्हेंचर म्हणजे काय, ह्या मुलांना जे काही कठीण परिस्थिती आल्यावर काय करायला हवं आहे त्यांनी, किंवा कठीण परिस्थिती म्हणजे काय ह्याचं जे काही कॉन्सेप्ट आहे ती देण्यासाठी ह्या इव्हेंटचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्यांना रोप दिला तर रोप त्यांनी मानला आणि वरती गेल्यानंतर त्यांना सांगितलं, डायरेक्शन दिलं. म्हणजे असं नाही की त्यांना पूर्ण गरजेने म्हणजे हातानेच मदत करावी करण्याची गरज आहे. त्यांना दिल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स आहे की ते स्वतःच्या स्वतः वरती करू शकतील, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतील आणि इतरही असं आहे की ते दुसऱ्यांचाही वाचू शकतील. या उपक्रमाचा आपल्याला फायदा झाल्याचं सांगत आपण याचा पुरेपूर आनंद अनुभवल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. जे कधी मी जाणवलं नव्हतं ते आज मी जाणवून घेतलंय. मला खूप छान वाटलं. म्हणून काय काय केलं ट्रॅकिंग मध्ये? मी दोरीवर चालली आणि माउंट चढले आणि ते हे केलं फ्लाइंग. कसं वाटलं सगळं? मला खूप छान वाटलं. मला इथे खूप आवडलं रॅपलिंग करायला. मी इथे कमांडर, ट्रेनिंग कमांडर माउंट चढलो आणि रॅपलिंग केली. तर मला हे रॅपलिंग खूप आवडली. जे डोळस लोक करू शकतात ते आम्ही का नाही करू शकत हे असं मला अनुभवलं. करायला गेलं तर काहीच अशक्य नाही हेच या धाडसी विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या कृतीतून दाखवून दिलं. गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई.